मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघाचा समावेश होतो. मुंबईतील खासदार पाहूयात. 1952 मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे नारायण काजरोळकर हे निवडून गेले होते. त्यांनी 1,38,137 मते मिळवून SCF चे भीमराव आंबेडकर यांना पराभूत केले. 1952 मुंबई उपनगरमधून काँग्रेसच्या जयश्री रायजी या निवडून गेल्या होत्या. त्यांनी 88,519 मते मिळवून SP च्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांना पराभूत केले होते. 1957 मुंबई दक्षिणमधून काँग्रेसचे सदाशिव कान्होजी पाटील हे निवडून गेले होते. त्यांनी 1,40,365 मते मिळवून BJS चे अनंत मुळगावकर यांना पराभूत केले. 1957 मुंबई मध्यमधून SCF चे मन्या कौलोजी हे निवडून गेले होते. त्यांनी 3,03,875 मते मिळवून काँग्रेसचे गंगाधर आंबेकर यांना पराभूत केले. 1957 मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे VK कृष्ण मेनन हे निवडून गेले होते. त्यांनी 1,71,708 मते मिळवून PSP चे अल्वरेश पीटर अगस्त्या यांना पराभूत केले. 1962 मुंबई दक्षिणमधून काँग्रेसचे सदाशिव कान्होजी हे निवडून गेले होते. त्यांनी 1,54,570 मते मिळवून अपक्षचे लालजी पेंडसे यांना पराभूत केले. 1962 मुंबई दक्षिण मध्यमधून काँग्रेसचे विठ्ठल गांधी हे निवडून गेले होते. त्यांनी 1,36,469 मते मिळवून CPI चे श्रीपाद डांगे यांना पराभूत केले. 1962 मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे VK कृष्ण मेनन हे निवडून गेले होते. त्यांनी 2,98,427 मते मिळवून अपक्षचे आचार्य कृपलानी यांना पराभूत केले. 1967 मुंबई दक्षिणमधून SSP चे जॉर्ज फर्नांडिस हे निवडून गेले होते. त्यांनी 1,47,841 मते मिळवून काँग्रेसचे सदाशिव पाटील यांना पराभूत केले. 1967 मुंबई दक्षिण मध्यमधून CPI चे श्रीपाद डांगे हे निवडून गेले होते. त्यांनी 1,42,718 मते मिळवून काँग्रेसचे HJ महेंद्रा यांना पराभूत केले. 1967 मुंबई मध्यमधून काँग्रेसचे रामचंद्र भंडारे हे निवडून गेले होते. त्यांनी 1,58,060 मते मिळवून RPI चे प्रल्हाद अत्रे यांना पराभूत केले. 1967 मुंबई उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे शांतीलाल शाह हे निवडून गेले होते. त्यांनी 1,24,071 एवढी मते मिळवून अपक्षचे हरी गोखले यांना पराभूत केले. 1967 मुंबई उत्तर पूर्वमधून काँग्रेसचे सदाशिव बर्वे हे निवडून गेले होते. त्यांनी 1,71,902 मते मिळवून अपक्षचे VK मेनन यांना पराभूत केले. 1967 मुंबई उत्तर पूर्वच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या तारा सप्रे या निवडून गेल्या होत्या. त्यांनी 1,56,313 मते मिळवून अपक्षचे VK मेनन यांना पराभूत केले. 1971 मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे नरेन कैलास हे निवडून गेले होते. त्यांनी 1,38,408 मते मिळवून अपक्षचे टाटा नवल होरमसजी यांना पराभूत केले. 1971 मुंबई दक्षिण मध्यमधून काँग्रेसचे अब्दुल कादर सलेब हे निवडून गेले होते. त्यांनी 1,64,199 मते मिळवून शिवसेनेचे शंकर प्रधान यांना पराभूत केले. 1971 मुंबई मध्यमधून काँग्रेसचे रामचंद्र भंडारे हे निवडून गेले होते. त्यांनी 2,16,114 मते मिळवून शिवसेनेचे मनोहर जोशी यांना पराभूत केले. 1971 मुंबई उत्तर पश्चिममधून काँग्रेसचे हरी भोकले हे निवडून गेले होते. त्यांनी 2,67,164 मते मिळवून NCOचे शांती पटेल यांना पराभूत केले. 1971 मुंबई उत्तर पूर्वमधून काँग्रेसचे राजाराम कुलकर्णी हे निवडून गेले होते. त्यांनी 2,83,792 मते मिळवून BJS चे मुकुंद आगरकर यांना पराभूत केले. 1977 मुंबई दक्षिणेतून BLDचे राजदा गोकुळदास हे निवडून गेले होते. त्यांनी 2,26,893 मते मिळवून काँग्रेसचे अंकिलेश्वर छोटालाल यांना पराभूत केले. 1977 मुंबई दक्षिण मध्यातून BLDचे बापू कांबळे निवडून गेले होते. त्यांनी 1,94,786 मते मिळवून काँग्रेसचे वसिंत होशिंग यांना पराभूत केले.
1977 मुंबई उत्तर मध्यातून CPM अहिल्या रांगणेकर निवडून गेल्या होत्या. त्यांनी 2,28,123 मते मिळवून काँग्रेसचे भंडारे RD यांना पराभूत केले. 1977 मुंबई उत्तर पूर्वेतून BLDचे सुब्रमण्यम स्वामी हे निवडून गेले होते. त्यांनी 2,60,699 मते मिळवून काँग्रेसचे राजाराम कुलकर्णी यांना पराभूत केले. 1977 मुंबई उत्तर पश्चिमेतून BLDचे राम जेठमलानी हे निवडून गेले होते. त्यांनी 2,46,446 मते मिळवून काँग्रेसचे हरी गोखले यांना पराभूत केले. 1977 मुंबई उत्तरेतून BLDच्या मृणाल गोरे या निवडून गेल्या होत्या. त्यांनी 2,78,246 मते मिळवून काँग्रेसचे रिद्वान हॅरिस यांना पराभूत केले. 1980 मुंबई दक्षिणेतून JNPचे राजदा गोकुळदास हे निवडून गेले होते. त्यांनी 1,61,557 मते मिळवून काँग्रेसचे मुरली देवरा यांना पराभूत केले. 1980 मुंबई दक्षिण मध्यातून काँग्रेसचे RR भोळे हे निवडून गेले होते. त्यांनी 1,30,231 मते मिळवून RPKचे कांबळे BC यांना पराभूत केले. 1980 मुंबई उत्तर मध्यातून JNPच्या प्रमिला दंडवते ह्या निवडून गेल्या होत्या. त्यांनी 1,86,355 मते मिळवून काँग्रेसचे होशिंग वसंतराव यांना पराभूत केले. 1980 मुंबई उत्तर मध्यातून JNPचे सुब्रमण्यम स्वामी हे निवडून गेले होते. त्यांनी 1,99,472 मते मिळवून काँग्रेसचे DN चौलकर यांना पराभूत केले. 1980 मुंबई उत्तर पश्चिमेतून JNPचे राम जेठमलानी हे निवडून गेले होते. त्यांनी 2,07,767 मते मिळवून काँग्रेसचे रामराव आधिक यांना पराभूत केले. 1980 मुंबई उत्तरेतून JNPचे रवींद्र वर्मा हे निवडून गेले होते. त्यांनी 2,31,694 मते मिळवून काँग्रेसचे हरिवर्तक यांना पराभूत केले. 1984 मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मुरली देवरा हे निवडून गेले होते. त्यांनी 2,152 मते मिळवून भाजपच्या जयंतीबेन मेहता यांना पराभूत केले. 1984 मुंबई दक्षिण मध्यातून अपक्षचे दत्ता सामंत हे निवडून गेले होते. त्यांनी 1,58,841 मते मिळवून अपक्षच्या जयवंतीबेन मेहता यांना पराभूत केले. 1984 मुंबई उत्तर मध्यातून काँग्रेसचे शरद दिघे हे निवडून गेले होते. त्यांनी 2,11,443 मते मिळवून भाजपचे मनोहर जोशी यांना पराभूत केले. 1984 मुंबई उत्तर पूर्वेतून काँग्रेसचे गुरुदास कामत हे निवडून गेले होते. त्यांनी 2,73,847 मते मिळवून भाजपचे प्रमोद महाजन यांना पराभूत केले. 1984 मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे सुनील दत्त हे निवडून गेले होते. त्यांनी 3,08,989 मते मिळवून भाजपचे राम जेठमलानी यांना पराभूत केले. 1984 मुंबई उत्तरेतून काँग्रेसचे अनुपचंद शहा हे निवडून गेले होते. त्यांनी 2,75,522 मते मिळवून JNPचे रवींद्र वर्मा यांना पराभूत केले. 1989 मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मुरली देवरा हे निवडून गेले होते. त्यांनी 1,78,986 मते मिळवून भाजपचे प्रेम कुमार शर्मा यांना पराभूत केले. 1989 मुंबई दक्षिण मध्यातून अपक्षचे वामनराव महाडिक हे निवडून गेले होते. त्यांनी 1,60,167 मते मिळवून काँग्रेसचे दादासाहेब रूपवते यांना पराभूत केले. 1989 मुंबई उत्तर मध्यातून शिवसेनेचे विद्याधर गोखले हे निवडून गेले होते. त्यांनी 2,54,841 मते मिळवून काँग्रेसचे शंकर तिघे यांना पराभूत केले. 1989 मुंबई उत्तर पूर्वेतून भाजपच्या जयवंतीबेन मेहता या निवडून गेल्या होत्या. त्यांनी 4,14,282 मते मिळवून काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभूत केले. 1989 मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे सुनील दत्त हे निवडून गेले होते. त्यांनी 3,16,230 मते मिळवून काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभूत केले. 1989 मुंबई उत्तरेतून भाजपचे राम नाईक हे निवडून गेले होते. त्यांनी 3,62,787 मते मिळवून काँग्रेसचे चंद्रकांत गोसालिया यांना पराभूत केले. 1991 मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मुरली देवरा हे निवडून गेले होते. त्यांनी 1,47,576 मते मिळवून भाजपचे प्रेमकुमार शर्मा यांना पराभूत केले.
1991 मध्ये मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे मोहन रावळे हे निवडून गेले होते. त्यांनी 121,951 मते मिळवून काँग्रेसचे दादासाहेब रूपवते यांना पराभूत केले. 1991 मध्ये मुंबई उत्तर मध्यातून काँग्रेसचे शंकर दिघे हे निवडून गेले. त्यांनी 180,084 मते मिळवून शिवसेनेचे विद्याधर गोखले यांना पराभूत केले. 1991 मध्ये मुंबई उत्तर पूर्वेतून काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून गेले. त्यांनी 337,660 मते मिळवून भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना पराभूत केले. 1991 मध्ये मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे सुनील दत्त हे निवडून गेले होते. त्यांनी 267,342 मते मिळवून शिवसेनेचे रमेश प्रभू यांना पराभूत केले. 1991 मध्ये मुंबई उत्तरेतून भाजपचे राम नाईक हे निवडून गेले होते. त्यांनी 304,500 मते मिळवून काँग्रेसचे बी ए देसाई यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई दक्षिणेतून भाजपच्या जयवंतीबेन मेहता या निवडून गेल्या. त्यांनी 138,831 मते मिळवून काँग्रेसचे मुरली देवरा यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे मोहन रावळे हे निवडून गेले. त्यांनी 173,900 मते मिळवून SP दत्ता सामंत यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई उत्तर मध्यातून शिवसेनेचे नारायण आठवले हे निवडून गेले. त्यांनी 242,536 मते मिळवून काँग्रेसचे शंकर दिघे यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई उत्तर पूर्वेतून भाजपचे प्रमोद महाजन हे निवडून गेले. त्यांनी 428,825 मते मिळवून काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई उत्तर पश्चिमेतून शिवसेनेचे मधुकर सरपोतदार हे निवडून गेले. त्यांनी 321,107 मते मिळवून काँग्रेसच्या निर्मला प्रभावाळकर यांना पराभूत केले. 1996 मध्ये मुंबई उत्तरेतून भाजपचे राम नाईक हे निवडून गेले. त्यांनी 502,738 मते मिळवून काँग्रेसचे अनुपचंद शाह यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मुरली देवरा हे निवडून गेले. त्यांनी 178,597 मते मिळवून भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे मोहन रावळे हे निवडून गेले. त्यांनी 171,376 मते मिळवून SP सुहेला लोखंडवाला यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई उत्तर मध्यातून RPIचे रामदास आठवले हे निवडून गेले. त्यांनी 282,373 मते मिळवून शिवसेनेचे नारायण आठवले यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई उत्तर पूर्वतून काँग्रेसचे गुरुदास कामत हे निवडून गेले. त्यांनी 525,911 मते मिळवून भाजपचे प्रमोद महाजन यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई उत्तर पश्चिमेतून शिवसेनेचे मधुकर सरपोतदार हे निवडून गेले. त्यांनी 370,229 मते मिळवून SP तुषार गांधी यांना पराभूत केले. 1998 मध्ये मुंबई उत्तरेतून भाजपचे राम नाईक हे निवडून गेले. त्यांनी 531,417 मते मिळवून काँग्रेसचे राम जानकीराम यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई दक्षिणेतून भाजपच्या जयवंतीबेन मेहता या निवडून गेल्या. त्यांनी 144,945 मते मिळवून काँग्रेसचे मुरली देवरा यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे मोहन रावळे हे निवडून गेले. त्यांनी 176,323 मते मिळवून SP माजी मेनन यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई उत्तर मध्यातून शिवसेनेचे मनोहर जोशी निवडून गेले. त्यांनी 294,935 मते मिळवून BBMचे राजा ढाले यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई उत्तर पूर्वतून भाजपचे किरीट सोमय्या हे निवडून गेले. त्यांनी 400,436 मते मिळवून काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे सुनील दत्त हे निवडून गेले. त्यांनी 366,669 मते मिळवून शिवसेनेचे मधुकर सरपोतदार यांना पराभूत केले. 1999 मध्ये मुंबई उत्तरेतून भाजपचे राम नाईक निवडून गेले. त्यांनी 517,941 मते मिळवून काँग्रेसचे चंद्रकांत गोसालिया यांना पराभूत केले. 2004 मध्ये मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मिलिंद देवरा हे निवडून गेले. त्यांनी 137,956 मते मिळवून भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना पराभूत केले. 2004 मध्ये मुंबई दक्षिण मध्यातून काँग्रेसचे मिलिंद देवरा हे निवडून गेले.
त्यांनी 1,28,536 मते मिळवून राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना पराभूत केले. 2004 मुंबई उत्तर मध्यातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून गेले. त्यांनी 2,56,282 मते मिळवून शिवसेनेचे मनोहर जोशी यांना पराभूत केले. 2004 मुंबई उत्तर पूर्वेतून काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून गेले. त्यांनी 4,93,920 मते मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना पराभूत केले. 2004 मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे सुनील दत्त निवडून गेले. त्यांनी 3,85,755 मते मिळवून शिवसेनेचे संजय निरुपम यांना पराभूत केले. 2004 मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीतून काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडून गेल्या. त्यांनी 3,46,294 मते मिळवून शिवसेनेच्या मधुकर शिरपोद्दार यांना पराभूत केले. 2004 मुंबई उत्तरेतून काँग्रेसचे गोविंदा निवडून गेले. त्यांनी 5,59,763 मते मिळवून भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले. 2009 मुंबई उत्तरेतून काँग्रेसचे संजय निरुपम निवडून गेले. त्यांनी 2,55,157 मते मिळवून भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले. 2009 मुंबई उत्तर पश्चिमेतून काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून गेले. त्यांनी 2,53,920 मते मिळवून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना पराभूत केले. 2009 मुंबई उत्तर पूर्वेतून राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील निवडून गेले. त्यांनी 2,13,505 मते मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना पराभूत केले. 2009 मुंबई उत्तर मध्यातून काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडून गेल्या. त्यांनी 3,19,352 मते मिळवून भाजपचे महेश जेठमलानी यांना पराभूत केले. 2009 मुंबई दक्षिण मध्यातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे निवडून गेले. त्यांनी 2,57,523 मते मिळवून शिवसेनेचे सुरेश गंभीर यांना पराभूत केले. 2009 मुंबई दक्षिणेतून काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून गेले. त्यांनी 2,72,411 मते मिळवून मनसेचे बाळानांदगावकर यांना पराभूत केले. 2014 मुंबई उत्तरेतून भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून गेले. त्यांनी 6,64,004 मते मिळवून काँग्रेसचे संजय निरुपम यांना पराभूत केले. 2014 मुंबई उत्तर पश्चिमेतून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर निवडून गेले. त्यांनी 4,64,820 मते मिळवून काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभूत केले. 2014 मुंबई उत्तर पूर्वेतून भाजपचे किरीट सोमय्या निवडून गेले. त्यांनी 5,25,285 मते मिळवून राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना पराभूत केले. 2014 मुंबई उत्तर मध्यातून भाजपच्या पूनम महाजन या निवडून गेल्या. त्यांनी 4,78,535 मते मिळवून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना पराभूत केले. 2014 मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे निवडून गेले. त्यांनी 3,81,275 मते मिळवून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना पराभूत केले. 2014 मुंबई दक्षिणेतून शिवसेनेचे अरविंद सावंत हे निवडून गेले. त्यांनी 3,74,780 मते मिळवून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना पराभूत केले. 2019 मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हे निवडून गेले होते. त्यांनी 7,06,678 मते मिळवून काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना पराभूत केले. 2019 मुंबई उत्तर पश्चिमेतून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे निवडून गेले. त्यांनी 5,70,063 मते मिळवून काँग्रेसचे संजय निरुपम यांना पराभूत केले. 2019 मुंबई उत्तर पूर्वेतून भाजपचे मनोज कोटक हे निवडून गेले. त्यांनी 5,14,599 मते मिळवून राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना पराभूत केले. 2019 मुंबई उत्तर मध्यातून भाजपच्या पूनम महाजन या निवडून गेल्या. त्यांनी 4,86,672 मते मिळवून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना पराभूत केले. 2019 मुंबई दक्षिण मध्यातून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून गेले. त्यांनी 4,24,913 मते मिळवून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना पराभूत केले. 2019 मुंबई दक्षिणेतून शिवसेनेचे अरविंद सावंत हे निवडून गेले. त्यांनी 4,21,937 मते मिळवून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना पराभूत केले. राजकीय क्षेत्रातील विविध विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.